लोकेशन आहे शेख दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भोसरी आणि चिंचवडच्या आमदारांना लागले मंत्रिपदाचे वेध. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिर येथे लावणी महोत्सवाचं आयोजन. वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवशी भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस तर्फे दिवाळी पहाटचं आयोजन. आणि पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा सुपडा साफ, जिल्ह्यात उरला फक्त एक खासदार. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडच्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागलेत. मंत्री केले तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली आहे. राज्यात भाजप शिवसेना सरकार येणे इतपत संख्याबळ आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार विराजमान होणार आहे. मागील सरकारमध्ये पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीपद मिळणार अशी 5 वर्ष चर्चा होती, परंतु मंत्रीपद मिळालेलं नाही. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप आणि भोसरीतून महेश लांडगे भाजपकडून निवडून आले आहेत, त्यामुळे नव्या सरकारमध्ये तरी शहराला मंत्रीपद मिळणार का याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत बोलताना भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप म्हणाले, भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मला दोघांनाही मंत्रीपद दिलं तर आनंदच आहे. विरोधक त्यांच्या कामावर बोलले असते तर क्वचित माझं लीड अजून वाढलं असतं, पण ते त्यांच्या कामावर बोलण्याऐवजी माझी बदनामी कशी करता येईल यावरच त्यांचा जास्त भर होता. मग भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते फुसलावण्याचा प्रयत्न करत होते की यांच्या हातात हे होतं, तुला हे पद दिलं का, तुला ते पद दिलं का, पण त्याचा कार्यकर्त्यांवर फारसा परिणाम झाला नाही. खरं तर मंत्री झाल्यावर निश्चित चांगलं काम करेल, पण मंत्री झालो नाही तरी पिंपरी चिंचवडला मंत्रीपदाची कुठलीही कमतरताही पडेल असं काम शिल्लक राहणार नाही, एवढं चांगलं काम पिंपरी चिंचवडमध्ये. वेदवंती प्रकाशित शशिकांत कोठावळे निर्मित दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सोमवारी अर्थात 28 तारखेला बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान लावण्य तारका या लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोककलेचं जतन आणि प्रबोधन केलं जाईल. यावेळी माया कुटेगावकर, अर्चना जावळेकर, अक्षदा मुंबईकर, प्राची मुंबईकर आदी उपस्थित होत्या. लावणी महोत्सवात सहभागी होणाऱ्या लावणीवती या प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीत कार्यरत असणाऱ्या लावणी तारका आहेत. आमच्या वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या कामाचा फायदा हा स्वतःपुरता मर्यादित असतो, परंतु आमच्या कामातून सामाजिक कार्य व्हावी या हेतूने या लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. दिवाळी पाडव्यानिमित्त हा आमचा कार्यक्रम आहे. आम्ही सगळ्या 3-4 ग्रुपजणी मिळून हा कार्यक्रम करणार आहेत, जे की आमचे लोककलावंत जे आहेत, जे वृद्ध आहेत, ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांच्या मदतीसाठी हा आम्ही कार्यक्रम करतो आहे. बालगंधर्व रंगमंदिर 28 तारीख दुपारी 1 वाजता. रांगोळी, दिव्यांची, फुलांची सजावट आणि सुरेल गीतांची बरसात आणि त्यात रसिकांची दाद अशा वातावरणात वसुबारस या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशन आयोजित दिवाळी पहाट उजळून गेली आहे. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाटनिमित्त सुरेली नगमे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30 भारतीय विद्याभवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडलाय. मराठी, हिंदी, भक्तिगीते, भावगीते, नाट्यगीते, लोकसंगीत, गझल, हिंदी मराठी द्वंद्वगीते सादर केली गेली आहेत. जय शरदे वागेश्वरी या गीतातील सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झालाय. आली माझ्या घरी ही दिवाळी या फुलांच्या गंधकोशी यासह सर्व गीतांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद वृद्धिंगत होत गेलाय. निकाल जाहीर झालेत आणि यंदा महायुतीला चांगलाच फटका बसलाय. पुणे जिल्ह्यात तर चक्क शिवसेनेचा सुपडा साफच झालाय. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजप आणि शिवसेनेला अनपेक्षित धक्के बसलेत. पुरंदरमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी पराभूत केलाय. तर मावळमधून राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दणदणीत पराभूत केलाय. ग्रामीण भागातून आघाडीने युतीकडून 5 जागा हिसकावल्या आहेत. बारामतीमधून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आंबेगावमधून विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळवलाय. इंदापुरात ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा पराभव केलाय. जुन्नरमधून मनसेतून शिवसेनेत आलेले आमदार शरद सोनवणे यांचा राष्ट्रवादीचे अतुल बनके यांचा पराभव केलाय. खेडमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांचा पराभव केलाय. खेडमध्ये भाजपचे बंडखोर अतुल देशमुख यांनी मिळवलेल्या प्रचंड मतांमुळे इथे उलट सुलट चर्चा सुरू आहे. विरोधक आहेच कुठे, समोर फटका काय बसायचा, संपला आता, आज फटका बसला. विरोधक कुठे आता, राहिलेच नाही ना. आता मागच्या वेळेस पण त्यांना फटका दिला होता, यावेळेस तर आम्ही 3 जण आहोत आता आणि 5 लोक आहोत, काय अडचण नाही. आता वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. लक्ष दिव्यांची आरास झाली, उत्कर्षाची वाट उदळली, सुख समृद्धी घेऊन आली, आली आली दिवाळी आली. समस्त पुणेकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सदानंद शेट्टी आणि मित्र परिवार. दक्षिण मध्य आणि सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांसाठी दिवाळीच्या निमित्ताने नृत्य गायन वादन आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित केलाय. यामध्ये हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीताचा समावेश आहे. पुणेकरांसाठी दिवाळीच्या निमित्ताने नृत्य गायन आणि वादन हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी देशभरातून कलाकार येणार आहेत. हा कार्यक्रम 1 नोव्हेंबरला ज्योत्सना बोळे सभागृहात पार पडणार आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि लयशाला ललित कला समिती संयुक्त विद्यमाने शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम करतो आहे. या कार्यक्रमाची जे विशेष म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कर्नाटक शास्त्रीय संगीत दोन्ही विधा यात समाविष्ट आहेत. पुण्यातील पुण्याच्या जवळपासचे समस्त रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की कार्यक्रमाला अवश्य यावं. कार्यक्रम निःशुल्क आहे, कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा शुल्क नाही. सलग 3 दिवस पुण्यात अजूनही पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात 27 ऑक्टोबर पर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. चिंचवडच्या आमदारांना लागले मंत्रीपदाचे वेध. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिर येथे लावणी महोत्सवाचं आयोजन. वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवशी भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस तर्फे दिवाळी पहाटचं आयोजन. आणि पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा सुपडा साफ, जिल्ह्यात उरला फक्त एक खासदार. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.